टू ए जी क्लास आज आपण बघणार आहोत ऍडव्हान्स एक्सेल एडव्हान्स एक्सेल मध्ये आज आपण बघणार आहोत डेटा व्हॅलिडेशन चला तर मग बघूयात की डेटा व्हॅलिडेशन हे नक्की काय आहे आणि आपल्याला एक्सेल शीट मध्ये त्याचा उपयोग कसा करायचा आहे आता आपण एक्सेल शीट मध्ये इथे आलोले आहेत तर तुम्हाला इथे एका स्टुडंटशी किंवा एम्प्लॉयी ची किंवा तुम्ही जे कोणती नावांची लिस्ट इथे घेत असेल तर ती इथे तुम्हाला नावां नावं दिसत आहेत समजा मी मी इथे माझ्या स्टुडंटचे जर इथे घेतलेले असतील नाव ओके पण आता मला काय करायचंय माझ्याकडे इथे भरपूर समजा शंभर असतील हजार असतील वगैरे वगैरे एवढी समजा खूप मोठी लिस्ट असेल ओके फॉर एक्झाम्पल साठी आपण एवढीशीच नावं घेतलेली आहेत पण काही काही लोकांच्या डेटामध्ये खूप मोठे लिस्ट असतात नावांची मग आता त्या नावांची आपल्याला लिस्ट करायची असेल म्हणजे स्पेसिफिक नाव आपल्याला चूज करायचं झालं था तर ते आपण कसं चूज करायचं ओके okay, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं झालं एखाद्या गोष्टीसाठी तर आपण काय करत असतो लिस्टद्वारे आपण त्यांना शोधून वगैरे करत असतो मग आता ही लिस्टच आपल्याला कशी करायची आहे ते बघूयात समजा आता मला इथे लिस्ट करायची आहे ओके okay? इथे लिस्ट करायची आहे तर तुम्ही हो इथे डा दा, डाटामध्ये दा, यायचं आहे एक्सेल शीटमध्ये इथे डाटा तुम्हाला दिसत आहे फॉर्म्युला बारच्या पुढे तर इथे डाटा व्हॅलिडेशन तुम्हाला इथे दिसत आहे मग इथे डाटा मध्ये गेल्यानंतर इथे डेटा व्हॅलिडेशन तुम्हाला इथे दिसत आहे फर्स्ट ऑप्शन इथे क्लिक करायचे यानंतर इथे सेटिंग्स मध्ये यायचे आहे सेटिंग्स मध्ये तुम्हाला इथे अलाव म्हणून दिलं आहे आता इथे जर डाऊन ॲरोला तुम्ही क्लिक केलं तिथे तुम्हाला व्होल नंबर डेसिमल लिस्ट वगैरे दिसत आहेत पण आता आपल्याला त्यांना लिस्ट करायचं आहे म्हणून आपण इथे लिस्ट केलं आता इथे ते सोर्स विचारत आहे की तुम्हाला सोर्स कुठून घ्यायचा आहे लिस्ट बनवण्याचा तर सोर्स आपला हा आहे तर सोर्स आपण इथून इथपर्यंत इत सिलेक्ट केलेला आहे आणि काय करायचं आहे ओके करायचं ओके केल्यानंतर इथे तुम्हाला डाऊन एरो आलेला दिसत आहे येस yes, म्हणजे डेटा व्हॅलिडेशन इथे झालेलं आहे म्हणजे अर्थातच इथे आपली लिस्ट नावांची लिस्ट इथे तयार झालेली आपल्याला दिसत आहे मग आता यावरती क्लिक केलं की आपल्याला इथे लिस्ट आलेले दिसत आहे मग तुम्ही एखादं नाव चूज करू शकता या पद्धतीने ओके आता समजा मला अजून एखादी नावं वाढवायची असतील समजा मी पी क्यू आर असे नावं जर इथे ऍड केले ओके ओके okay. आता हे नाव इथे ऍड झालेली आपल्याला दिसत आहेत मग आता डेटा व्हॅलिडेशनमध्ये येऊयात आणि बघूयात इथे आलेत का ते नावं पी क्यू आर एस टी नाही मारतातच आपल्याला काय करावं लागेल ती लिस्ट जी आहे ती अगेन आपल्याला काय करावी लागेल एडिट करावे लागेल मी एडिट करण्यासाठी पुन्हा डेटा व्हॅलिडेशनमध्ये यायचं आहे पुन्हा डेटा व्हॅलिडेशनमध्ये आल्यानंतर आता हा जो सोर्स आहे तो तुम्ही ते बघू शकता की फक्त हा सोर्स इथपर्यंत सिलेक्ट केलेला आहे मग मॅन्युअली आपण ह्याचं हा सिलेक्ट करूयात आणि ओके करायचं आहे आता तुम्ही बघू शकता की पी क्यू आर एस टी एवढ्या देखील आलेल्या आहे म्हणजे ही लिस्ट आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळते आता समजा हे अशी लिस्ट तुम्ही कुठे बघू शकता जसं की ऑनलाइन फॉर्म्स वगैरे तुम्ही भर, भर, भरता ओके तर तुम्हाला अशा प्रकारे तिथे व्हॅली लिस्ट अशा दिसत असतात ओके तर अशा पद्धतीने आपण डेटा व्हॅलिडेशन इथे यूज करत असतो आता इथे मी आ, काही सिटींची इथे नावं घेतलेली आहेत काही शहरांची इथे नावं घेतलेली आहे तर आता या शहरांच्या नावांची लिस्ट इथे मी आता बनवून दाखवते पुन्हा आपण काय करणार आहोत डेटा व्हॅलिडेशनला जाणार आहोत डेटा व्हॅलिडेशन त्यानंतर इथे लिस्ट तुम्हाला चूज करायचं आहे त्यानंतर सोर्स हा सोर्स जो आहे तो आपला हा असणार आहे सोर्स घेतला ओके केलं यानंतर आता आपण बघूयात की ते, ते yes, लिस्ट तयार झाली का येस आता इथे आपल्याला लिस्ट झालेली दिसत आहे मग इथे तुम्हाला कोणती सिटी चूज करायची आहे ती चूज करून तुम्ही इथे इथे सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने क्लिअर करायची असेल सेम डेटा मध्ये जायचं डेटा मध्ये जाऊन क्लिअर केलं की ते जे काय डेटा व्हॅलिडेशन आहे ते निघून जाणार आहे तर अशा पद्धतीने आपण डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग करून लिस्ट आपण तयार करतो आता तुम्ही काय करा की तुम्ही स्टेट वाईज म्हणजे भारता दे, भारत या देशातले सगळे जेवढे पण स्टेट आहेत जसं की महाराष्ट्र आहे गुजरात आहे पंजाब आहे ओके असे जे स्टेट आहेत अशा स्टेट वाईज तुम्ही काय करा लिस्ट तयार करा अर्थातच तुम्हाला ते व्यवस्थित आणि छानच जमणार आहे डेटा व्हॅलिडेशन लिस्ट बनवणे तर आज आपण ॲडव्हान्स एक्सेलमध्ये डेटा व्हॅलिडेशन हे कसे करायचे आहे ते बघितलेले आहे म्हणजे त्याचा यूज करून आपण लिस्ट तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने डेटा व्हॅलिडेशनचा यूज करून आपण लिस्ट तयार करू शकतो आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लो करेल तोपर्यंत स्टेट्यून कीप वॉचिंग